तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की 8 मार्चला इंटरनॅशनल वुमन्स डे आहे. तर बऱ्याच ठिकाणी वुमन्स डे सेलिब्रेट केला जातो आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. इंटरनॅशनल वुमन्स डे हा का डिक्लेअर करण्यात आला, त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर पूर्वी कसं होतं, स्त्रियांना बिलकुल अधिकार नव्हते, कुठलेच अधिकार नव्हते. म्हणजे त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता, इलेक्शन लढण्याचा अधिकार नव्हता, त्यांना मूल जन्माला घालायचं आहे की नाही याच्यात त्यांची इच्छा काही मॅटर करत नव्हती. नोकऱ्या वगैरे बायकांना स्त्रियांना मिळत नव्हत्या, काम मिळालंही ते पगार असतं सॅलरी ती पण पुरुषांच्या बरोबरीने दिली जायची नाही. त्या इलेक्शन लढू शकत नव्हत्या किंवा कुठली प्रॉपर्टी त्या बाय करू शकत नव्हत्या, खरेदी करू शकत नव्हत्या. तर थोडक्यात म्हणजे स्त्रियांना कुठलेच अधिकार नव्हते असं म्हणायला काय हरकत नाही. मग 1909 मध्ये युनायटेड नेशनने वुमन्स डे डिक्लेअर केलं. 8 मार्च हा दिवस वुमन्स डे म्हणून जिकडे तिकडे सेलिब्रेट केला जातो, साजरा केला जातो. आजच्या काळातली जर गोष्ट बोलायची झाली आजच्या तारखेमध्ये, तर आजच्या तारखेमध्ये स्त्री ही कुठेच मागे नाही. कुठलंच असं फील्ड नाही की जिथे स्त्री नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल पुरुषाला सुद्धा तिने मागे टाकलंय असं म्हणायला सुद्धा काय हरकत नाही. तर इतकं तिने स्वतःला प्रूफ केलंय प्रत्येक फील्डमध्ये. आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी स्त्रिया दिसताय. आज स्त्रियांना सगळे अधिकार आहे, त्या इलेक्शन लढू शकता, मतदान करू शकता, प्रॉपर्टी घेऊ शकता किंवा त्यांचं म्हणणं, त्यांचं मत काय आहे ते लक्षात घेतलं जातं. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार सुद्धा अनेक ठिकाणी स्त्रियांसाठी नोकरीसाठी राखीव जागा असतात. स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रामध्ये जॉब वगैरे आहे. आणि एक स्त्री म्हणून आपल्याला प्रत्येकीलाच अभिमान वाटायची ही गोष्ट आहे की आज स्त्री कुठेच मागे नाही. इतिहास ज्या स्त्रियांनी घडविला, झाशीची राणी, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, प्रतिभाताई पाटील, दि ग्रेट लेट लता मंगेशकर जी, अनेक असे उदाहरणं आहेत आपल्या डोळ्यासमोर की ज्यांनी इतिहास घडवलाय आणि ज्यांना हे सगळं जग ओळखतंय. हे जे काही अधिकार स्त्रियांना देण्यात आले, तर खरोखर सगळ्या स्त्रियांना हे अधिकार आहे का आजच्या तारखेमध्ये? मेट्रो सिटीची गोष्ट ही वेगळी आहे. जसं की मी माझ्या लाईफमध्ये, माझ्या जीवनामध्ये सगळ्या ठिकाणी राहिले, मेट्रो सिटीज मध्ये राहिले, गावांना राहिले, खेडे पाडे सगळीकडे राहिले. त्याच्यामुळे मी सगळ्या लोकांचं लाईफस्टाईल जे आहे बघितलंय. म्हणजे तर मला हेच म्हणायचंय, तर हे जे काही अधिकार प्राप्त झाले ते खरोखर सगळ्या स्त्रियांना ते अधिकार उपभोगायला भेटताय का? साधं मतदानाचंच घ्या. मतदान करणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. तुम्ही 18 वर्षाची झाले की तुम्हाला हा अधिकार देण्यात आलाय की तुम्ही मतदान करू शकता. आणि आय थिंक ज्यांचा ह्या गोष्टींशी कधी संपर्क आला नाही त्यांना माझं बोलणं ऐकून विशेष वाटू शकतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या की मी हे जे काही सांगते ते एकदम सत्य घटना आहे. गावाकडे वगैरे किंवा ज्या सासूरवाशिनी स्त्रिया असतात ज्यांना खूप कामं असतात, ज्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या असतात आणि तिला स्वतःला आतून इच्छा असली की मला वोटिंग करायचंय बा, मला वोटिंग करायला जायचंय, तर तिला असं म्हटलं जातं की तू घरातले कामं सोडून कुठे मतदान करायला चालली, कुठे वोटिंग करायला चालली, तुझ्या वाचून काही आडलं नाहीये, तू गेली नाही तर मतदान होणार नाही असं काही नाही. आजच्याही तारखेमध्ये ही घटना घडते. किंवा अनेक अशा स्त्रिया असतात ज्या छोट्या ठिकाणी राहतात पण त्यांच्याकडे भरपूर असं नॉलेज आहे, भरपूर टॅलेंट आहे, त्या पाहिजे तसं स्वतःच टॅलेंट शोकेस करू शकता, दाखवू शकता, गट्स आहे, क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये. अनेक अशा स्त्रिया असतील ज्यांना इच्छा आहे राजकारणामध्ये उतरण्याची, इलेक्शन लढण्याची, काहीतरी करण्याची. मग त्यामागचा त्यांचा हेतू असेल, त्यांच्या गावाचा विकास असेल, त्यांच्या शहराचा विकास असेल, जे काही असेल, म्हणून तिला ते करू दिलंच जातं असं नाही. आजही हे घडतंय. इव्हन अशा कितीतरी मुली आहेत की ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, शिक्षण पूर्ण घ्यायचंय, नोकरी करायची, कुठल्या तरी एका पदावर त्यांना पोहोचायचंय, कुठलं तरी एक फील्ड आहे जे त्यांचं ड्रीम आहे आणि त्यांना त्यांचं ड्रीम अचीव करायचंय, त्यांचा गोल अचीव करायचा आहे, परंतु त्यांना ते करू दिलं जात नाही.
तर त्यांची इच्छा असो नसो नसताना देखील त्यांचं लग्न करून दिलं जातं. ह्या गोष्टी आजही घडतात. हे ऐकताना खूप वियर्ड वाटेल किंवा ज्या लोकांचा ह्या गोष्टींशी कधी संपर्क आलाच नाही त्यांना असं माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणं थोडं मुश्किल आहे. पण ही प्रॅक्टिकल फॅक्ट आहे. इवन आपण किती पण म्हटलो की काळ बदलला आहे काळ बदलला आहे, नाही का, परंतु अजूनही अजूनही ग्रामीण भागामध्ये स्त्रीच्या इच्छेविरुद्ध तिच्या गर्भातलं असलेलं भ्रूण त्याची लिंग तपासणी केली जाते, लिंग परीक्षण केलं जातं चोरून लपून. भले कायद्याने तो खूप मोठा गुन्हा आहे तरी पण ह्या घटना घडतात. मग मला हे म्हणायचंय, कधी हे जग बदलेल, कधी दुनिया बदलेल. जे आपल्या देशामध्ये महान महान लोक होऊन गेले, अनगिनत आहे, म्हणून एक्झाम्पल देण्यात काही पॉइंट नाही, अनगिनत आहे, त्या सगळ्यांनी एका स्त्रीच्याच पोटी जन्म घेतला आहे. ही गोष्ट हे जग कधी लक्षात घेईल आणि हे जे प्रकार आहे ते कधी बंद होतील. अनेक स्त्रिया अशा असतात ज्यांना ठीक असतं की चला ठीक आहे, मला एक मुलगी झालाय, आता मला सेकंड चाइल्ड नकोय, बॉ सेकंड बेबी नकोय, किंवा दोन मुली झाल्या ठीक आहे मला आता बस आहे दोन मुली. पण नाही, मुलगा असणं खूप गरजेचं आहे, तो वंशाचा दिवा आहे आणि असं कसं तू करू शकते. जबरदस्ती तिची इच्छा नसतानी तिला बाळाला जन्म द्यावा लागतो. अनेक ठिकाणी तर असं मुली होत राहिल्या तर तीन झाल्या चार झाल्या नाही मुलगा होईपर्यंत तिला मुलं हे जन्म घालावेच लागतात. का तर मुलगा पाहिजे, कुळाचा दीपक पाहिजे. मुलगा म्हणजे कुळाचा दीपक. का बरं, मुलगी कुळाचा दीपक नाहीये का? मुलगी आज कुठेच माग नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर का आपण मुलीला कुळाचा दीपक नाही म्हणू शकत? ही कधी बदलेल की मुलगा हा कुळाचा दीपक, मुलगी ही पण तर कुळाचा दीपक असू शकते. समान अधिकार इक्वॅलिटीच्या गोष्टी आपण करतो. मला एक सांगा, खरंच प्रत्येक घरामध्ये पुरुषाच्या मताला जेवढा मान असतो स्त्रीच्या मताला मान दिला जातो का? इवन तिचं मत काय आहे, तिचं म्हणणं काय आहे हे तरी ऐकून घेतलं जातं का? खूप कमी कुटुंब असतील आणि खूप भाग्यवान अशा काही स्त्रिया असतील ज्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना मान दिला जातो, त्यांचं म्हणणं काय हे ऐकलं जातं. पण हे खूप कमी ठिकाणी घडलं जात असणार आहे, खूप कमी ठिकाणी. प्रत्येक घराघरामध्ये मुलींना अनेक गोष्टी करताना खूप त्यांच्यावर रोकटोक लावली जाते, खूप रोकटोक लावली जाते. आपण मुलांना काय सांगतो की तुला मोठं व्हायचंय, तुला पैसे कमवायचे. आपण हीच गोष्ट मुलींना पण का नाही सांगत की तुला मोठं व्हायचंय, तुला नोकरी करायचीय, तुला पैसे कमवायचे. किंवा आपण मुलगी मोठी व्हायला लागली की तिला आपण स्वयंपाक शिकवतो, तो स्वयंपाक आपण मुलाला पण तर शिकवायला पाहिजे ना. पैसे कमवणे एकटं पुरुषाची जबाबदारी नाहीये. तसंच घर सांभाळणं, स्वयंपाक करणं ही पण एकटी स्त्रीची जबाबदारी नाहीये. दोन्ही गोष्टी दोघांसाठी तेवढ्याच महत्वाच्या आहे. दोघांना ह्या गोष्टी शिकवण्यात आल्या पाहिजे. आणि खरंच काळ बदलला असता हुंड्याची प्रथा जी आहे ती बंद झाली असती. का आजही समाजामध्ये हुंड्याची प्रथा चालूच आहे? का पहिली मुलगी असताना दुसरी मुलगी झाल्यावर आई वडील नाराज होता, दुःखी होता? का तर त्यांना पुढच्या गोष्टीची कल्पना आहे, हिचं शिक्षण, मग हिचं लग्न, हिच्या लग्नाला लागणारा खर्च, हिला लग्नात द्यायला लागणारा हुंडा. ह्या सगळ्या कल्पनेने मुलगी झाल्यानंतर आई वडील दुःख होतात. हे आजही चालू आहे. कितीतरी ठिकाणी कामावर स्त्रियांना होणाऱ्या त्रासामुळे, त्यांचा जो छळ केला जातो त्यामुळे त्या आत्महत्या करतात, हे प्रकार आजही घडतात. असं का होतं? का स्त्रियांना त्रास दिला जातो? अनेक ठिकाणी मुलगी जन्माला येताच मारण्याची प्रथा आजही चालू आहे. अनेक स्त्रिया डोमेस्टिक व्हायलन्स सहन करतात, त्यांच्यावर होणारे अत्याचार सहन करतात. मी जसं की म्हटले की मी अनेक लोकांचं जीवन जवळून बघितलंय. अनेक अशा स्त्रिया आहे ज्यांचे नवरे दारू पितात आणि दारू पिल्यानंतर घरामध्ये जो तमाशा ते करतात ते बघून अक्षरशः अंगाला काटा फुटेल असे ते प्रकार असतात. वैयक्तिक मी स्वतःला लकी म्हणेल की माझ्या मिस्टरांनी वयाच्या 40 पर्यंत ड्रिंक काय आहे त्यांना माहीतच नव्हतं. 40 नंतर फ्रेंड्सच्या फोर्समुळे ते ओकेशनली कधी मध्ये ड्रिंक करायला लागले.
तर हे मी गावाकडे मोस्टली बघितल्या ह्या गोष्टी की दारू पिणारे जे लोक असतात ते दारू पिऊन घरात आल्यानंतर जो त्रास त्या स्त्रीला देतात घरातल्या स्त्रीला तो अतिशय भयंकर अतिशय भयंकर त्याचं शब्दात वर्णन करणं हे सुद्धा खूप कठीण काम आहे. म्हणजे घरामध्ये केलेला स्वयंपाकाची फेकझोक करणे तोडफोड करणे घरातल्या वस्तू फोडणे पूर्ण घराचे ध्वंस करणे घरातल्या स्त्रीला मारहाण करणे मुलाबाळांना मारहाण करणे. आजही कितीतरी स्त्रिया दारुड्या नवऱ्याचा त्रास सहन करताय कितीतरी स्त्रिया आणि घरातली इज्जत सोहाट्यावर नाही आणायची कशी आणायची म्हणून त्या गप्प बसताय गप्प बसून मुक्याचा मार सहन करताय. मारल्याचे वळ मेकअपने झाकून आणि चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन स्त्रिया ह्या जगात वावरताय. कारण आपण काय म्हणतो झाकली मूठ 25 लाखाची पण आपण कधी असं ऐकलंय का नवऱ्याने दारू पिऊन खूप तमाशा केला म्हणून दुसऱ्या दिवशी बायको दारू पिऊन आली आणि तिने तमाशा केला. आपण बरोबरी समान अधिकाराच्या गोष्टी करतो ना मग ती कधी असं समजली आहे का यांनी बी दारू नवऱ्याने दारू पिऊन तमाशा केला तर माझा पण अधिकार आहे मी पण दारू पिऊन करते तमाशा कधी ऐकलंय का नाही. अनेक कायदे आले अनेक नियम आले पण हे जे प्रकार आहे हे चालूच आहे. आजच्या काळातही स्त्री सुरक्षित आहे का? रात्रीच्या वेळेस बाहेर पडायची वेळ आली तर तिला भीतीही असतेच. कुणी डॉक्टर असो नाही तर सिनियर लेडीज असो नाही तर छोटी मुलगी असो आजही तिला धोका आहेच. बलात्कार रेप ह्या केसेस आजही घडताय आणि आपण सगळं ते ऐकतोय. आजही तिला अग्निपरीक्षा द्यावीच लागते. सीता मातेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती तशी आजच्या स्त्रीलाही अग्निपरीक्षा द्यावीच लागते. तिच्या मनाने ती काहीच करू शकत नाही तिला परवानगी घ्यावी लागते तिला विचारावं लागतं ती तिचे निर्णय नाही घेऊ शकत स्वतः. आजही स्त्री महान आहे स्त्री शक्ती आहे ती सहनशीलतेची मूर्त आहे असंच आपण म्हणत राहणार का? 2017 ज्या वेळेस मी मिसेस इंडिया इंटरनॅशनल साठी जाऊन आले होते थायलंडला 8 मार्च वुमन्स डे होता अनेक प्रोग्राम मी अटेंड केले. आय थिंक एका दिवशी मी 3-4 प्रोग्राम अटेंड केले होते. एक न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू दिले होते आणि माझे इंटरव्ह्यू न्यूज पेपरला आले होते. तेव्हाही माझे वाक्य हेच होते की ज्या वेळेस स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबतील त्यावेळेस तो खरा महिला दिवस. याची सुरुवात एका स्त्रीने करायला पाहिजे. ती म्हणजे कशी? आपण जेव्हा मुलं जन्माला घालतो मुलगा मुलगी आपण लहानपणापासूनच दोघांना समान अधिकारांनी वागवलं पाहिजे. सुरुवात ही आपणच केली पाहिजे आपल्याच घरापासून झाली पाहिजे. मुलाला स्पेशल ट्रीटमेंट का तर तो मुलगा आहे आणि मुलीला तिला वेगळी ट्रीटमेंट का तर ती मुलगी आहे असं होता कामा नाही. त्याचबरोबर मुलगा जेवढा आपल्यासाठी महत्वाचा आहे तेवढीच मुलगीही आपल्यासाठी महत्वाची हे त्या दोघांनाही आपण सांगितलं पाहिजे आणि आपण तसंच वागलं पाहिजे. त्यानंतर मुलावर असे संस्कार केले पाहिजे की त्याने जगातल्या प्रत्येक स्त्रीचा मग ती कुणी असो आई असो बहीण असो बायको असो भाऊजाई असो कुणी कलीग असो फ्रेंड असो तिचा त्याने रिस्पेक्ट केला पाहिजे तिला त्याने आदर दिला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये ज्या पण स्त्रिया येतील ज्या पण त्याला भेटतील कामाच्या ठिकाणी घरी वावरत असताना जगामध्ये त्या सगळ्यांचा त्याने आदर केला पाहिजे रिस्पेक्ट केला पाहिजे हे आपण आपल्या मुलांना ही शिकवण दिली पाहिजे. आणि एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या अधिकारांमध्ये कधी बाधा बनू नये मी असं म्हणेन. मग ती आई असो सासू असो जाव असो ननंद असो मैत्रीण असो भाऊजाई असो कोणी असो. घर म्हटलं म्हणजे स्त्रिया आल्या एकत्र आणि खूप कटू आहे ही गोष्ट खूप कटू सत्य आहे मी म्हणेन की एका स्त्रीला तिच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याचं कारणीभूत एक दुसरी स्त्रीच असते असं खूपदा घडतं आणि हे कटू आहे पण सत्य आहे प्रॅक्टिकल फॅक्ट आहे मी असं म्हणेन. तर जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला तिच्या अधिकारांपासून वंचित ठेवणार नाही किंवा तिले तिचे अधिकार मिळून द्यायला मदत करेल एकमेकीला त्या मान देतील रिस्पेक्ट करतील एकमेकीचा नातं काही असो तर खरा तो महिला दिवस म्हटला जाईल. एक दिवस काय महिला दिवस साजरा करायचा मी तर म्हणेल वर्षाचे 365 दिवस हे महिलांचे दिवस आहे. कारण खरोखर महिला ही खूप पॉवरफुल आहे पण तिला तिचा दर्जा दिला पाहिजे तिला या समाजाने समजून घेतलं पाहिजे
तिला योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे, तिला सशक्त बनवण्यास मदत केली पाहिजे, कारण जेव्हा महिला सशक्त बनेल तेव्हा आपला देश सशक्त बनेल, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा देश सशक्त बनेल तेव्हा देशाचा विकास हा नक्कीच होईल. ज्या घरात स्त्रीला किंमत दिली जाते त्या घरात लक्ष्मी वास करते, तिला मान सन्मान दिला जातो तिथे लक्ष्मी वास करते. तर आपण सगळ्या महिलांनी ह्या वेळेच्या 8 मार्चच्या महिला दिनानिमित्त ही एक प्रतिज्ञा घ्यायची, मी असं म्हणेल की आपल्या जीवनाशी निगडीत ज्या पण स्त्रिया असतील, प्रत्येकाचे आपले नाते संबंध असतात, तर मी तिला पुढे जाण्यास हेल्प करेल, मदत करेल, तिला पुढे घेऊन जाईल. जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेईल, तिला मदतीचा हात पुढे करेल, तेव्हा नक्कीच काहीतरी चांगली क्रांती त्यातून घडून येईल असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा मी हेच सांगेन की सगळ्या स्त्रियांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा, त्यांना रिस्पेक्ट द्या, आणि जे दिवशी स्त्रियांवर होणारे अत्याचार बंद होतील आणि खरोखर त्यांना प्रत्येक गोष्टीत समान अधिकार मिळेल तो खऱ्या अर्थाने महिला दिवस राहील. पण जसं की इतक्या वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आहे, म्हणून माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या 8 मार्चच्या वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा.